महाराष्ट्र विरोधामध्ये जे लोक आंदोलन करतात महाविकास आघाडीचे, त्यांना हा प्रश्न विचार. या संपूर्ण कल्याण डोंबिवली शहराला बेसिक ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या देण्याचं काम नक्की केलं जाईल. त्या ग्राहकांना पैसे त्या अफोर्डेबल किमतीमध्ये घरं मिळाली पाहिजे आणि म्हणून विकासकांच्या ज्या काही अडचणी त्या देखील सोडवण्याचा काम अयोध्या जे काम आहे. या संपूर्ण मेट्रो पास आहे, मेट्रो पास खडकवाडा आणि या संपूर्ण उल्हासनगरमधून पुढे गेली पाहिजे यासाठी देखील आम्ही एम एम पाटीलच्या माध्यमातून निर्णय घेतलेला आहे. शेवटी या संपूर्ण कल्याण डोंबिवली शहराला बेसिक ज्या काही सोयीसुविधा आहे त्या देण्याचं काम नक्की केलं जाईल. त्यासाठी राज्य सरकार पूर्ण मदत करेल. मेट्रोचं काम सुरू आहे, मेट्रोच्या सुविधा देखील आपल्याला त्यांना द्यायच्या आहेत आणि आता आम्ही रेडी रेक्टर स्टॅम्प ड्युटीचे पैसे वाढवले नाही. रेडीचे डेव्हलपर विकासकांना रेटी लागते मोठ्या प्रमाणात. ते 4-5 हजार बराजवरून 600 रुपये करण्याचा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतलेला आहे. शेवटी ग्राहकांना पैसे त्या अफोर्डेबल किमतीमध्ये घरं मिळाली पाहिजे आणि म्हणून विकासकांच्या ज्या काही अडचणी त्या देखील सोडवण्याचा काम अयोध्या दौऱ्यावरून एका वृत्तवाहिनीला इंटरव्ह्यू केला आहे. इंधनबरोबर प्रकरण जे आहे त्या प्रकरणामध्ये प्रकरणात एका फडणवीसच्या अहवालामध्ये जास्त महत्त्व दिलेलं आहे आणि एका औद्योगिक समूहाला त्यांनी म्हणजे लक्ष केलेलं आहे. काय सांगायला आता त्या औद्योगिक समूहाच्या विरोधामध्ये जे लोक आंदोलन करतात महाविकास आघाडीचे, त्यांना हा प्रश्न विचारला त्यांची काय भूमिका पवारसाहेब जे आहेत ते गेले अनेक वर्ष त्यांना त्या राज्यामध्ये त्यांनी काम राज्यातून त्यांनी सुरू केलं आहे, केंद्रामध्ये त्यांनी काम केलं आहे आणि त्यांनी ते भाष्य केलं आहे. त्यामुळे जे ज्यांना विरोध करत आहे त्यांना तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे. सर जितेंद्र आवडेंनी अयोध्या दौरा होतोय. अयोध्या आमचा श्रद्धेचा विषय आहे, आमच्या हिवाळ्याचा विषय, अस्मितेचा विषय आणि सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून मला तिथे अयोध्येला प्रभू रामचंद्राचं दर्शन घेण्याची संधी मिळते आहे. माझ्यासाठी फार आनंदाची आणि समाधानाची बाब आहे आणि नक्की म्हणून हजारो रामभक्त कार्यकर्ते रवाना झालेत. मी देखील उद्या जाणार आहे आणि राम मंदिर देखील जे त्या ठिकाणी होत आहे हे खरं म्हणजे हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जसं 370 कलम हटवण्याचं स्वप्न होतं, या अयोध्येमध्ये भव्य दिव्य असं राम मंदिर झालं पाहिजे हे देखील त्यांचं स्वप्न होतं. हजारो लाखो करोडो राम भक्तांची देखील इच्छा होती, स्वप्न होतं की राम अयोध्येमध्ये मोठं राम मंदिर झालं पाहिजे. मी या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो की त्यांच्या नेतृत्वाखाली या राम मंदिराचं काम अतिशय वेगाने सुरू आहे. जानेवारीपर्यंत हे काम कंप्लीट होईल आणि सर्व तमाम राम भक्तांना